आपण खरंच नशिबावलो आहोत आणि त्यात आम्ही सोलापूरकर तर फारच नशिबावलो आहोत की मारुती चित्तमपल्ली सर परत आमच्याच म्हणजे घरट्यात आलेले आहेत, परत आपल्याच घरट्यात परत आलेले आहेत आणि मागच्या आल्यापासून त्यांचा सहवास प्रत्येक सोलापूर नागरिकाला अत्यंत आनंददायी तर आहेतच आहे, त्याचबरोबर एक नवीन चैतन्याचं वातावरण सोलापूरमध्ये निर्माण झालेलं आहे. तर सरांना मी जेव्हा रिक्वेस्ट केली होती, सर तुम्हाला मी 30 मिनिटं 40 मिनिटं काय असतील ते तुम्ही प्रबोधन करा, कारण पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर आजूबाजूच्या 2-3 राज्यातून सुद्धा पक्षमित्र इथं येणार आहेत. सरने एकच मला सांगितलं की एक काम करा, ते मला भाषण वगैरे देता येत नाही, तुम्ही छान मुलाखत घ्या आणि तुम्हीच घ्या असं म्हटल्यानंतर मी आज तुमच्या समोर त्यांची मुलाखत घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. अनेक प्रश्न आहेत ऍक्च्युली प्रत्येकाच्या मनात असतील, पण मग जसं मी अनाऊन्स केलं होतं की प्रेक्षक वर्गामधून जर का मला काही प्रश्न इथं आले त्याचा मान अगोदर घेतला राखला जाईल. तर इथं सर प्रथम आपण ह्या 34व्या महाराष्ट्र पक्षमित्र संमेलनामध्ये हार्दिक स्वागत आणि आपण सर थेट मुलाखतीला सुरुवात करूया. एक असा प्रश्न आलेला आहे, चिंचेच्या झाडावर कोणकोणते पक्षी आढळतात व कोणते पक्षी घरटी करतात? प्रत्येक खेड्यामध्ये चिंचेची झाड होती आणि ती जवळजवळ 100-100 वर्षाची होती. त्यावर बगळे, पानकावळे, करकोचे असे पान पक्षी घरटी करत असत. आता प्रश्न असा आहे ते त्या गावातच का करत असत? इतर ठिकाणी आमच्या जंगलामध्ये चिंचेची झाडं होती पण त्यांनी कधी त्या चिंचेच्या झाडावर कधी घरट केलं नाही. मी असं पाहिलं की त्यांना मनुष्य सहवास लागतो आणि विशेषतः रात्रीला ही घुबडं फिरत असतात आणि ही घुबडं त्या पक्ष्यांना त्रास देतात, म्हणून ते गावाच्या जवळ किंवा घराच्या जवळ आपली गर्दी करतात. आणि तिथल्या सर्व खेड्यातून मला चिंचेची झाडं सापडली आढळली आणि तिथं त्याला इंग्रजीत त्याला आपण हेरॉनरी म्हणतो, मी मराठीत त्याला सारंगार असा शब्द काढलेला. तर ही सारंगारे सर्व भंडारा जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30,000 खळी आहेत. त्या तळ्याच्या त्या तळ्यातून त्यांचं जे खाद्य आहे ते मिळतं, त्यांना ते फिरता येतं, वावरता येतं. मला वाटतं मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न असा आहे की साहित्यातील पक्षी व पक्षी निरीक्षण याविषयी तुम्ही काय सांगाल? त्या पक्ष्यांचा अभ्यास करण्याकरता मी मुद्दाम संस्कृतचा अध्ययन केलेला आहे आणि कालिदास, भवभूती असे जे मोठमोठे कवी आहे लेखक होऊन गेले त्यांची पुस्तकं अगदी काळजीपूर्वक लावा. त्यात राजहंसाचा उल्लेख येतो आणि राजहंस नीर क्षीर विवेक या नावाने ओळखले जातात, जे हंसामध्ये दूध आणि पाणी ते एकत्र असलं तर ते दूध घेतात आणि पाणी सोडतात असा तो एकूण संबंध आहे. मी मूळ ऋग्वेद वाचला, आपल्या आंध्र प्रदेशाच्या सायनाचार्यांनी त्यावर टीका केलेली आहे. ते निरक्षीर विवेक म्हणजे काय, नेमकं काय असतं ते त्यांनी आपल्या टीकेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. मला वाटतं आपल्या लोकांना ती टीका समजली का नाही मला शंका वाटते, कारण हे कमळ जे आहे ना वर पाण्यावर राहतं आणि तसं दात जो देठ असतो तो पाण्याखाली असतो. हंस काय करतो, आपल्या चोंचीनं तो दोट देठ चिर 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 चिरतो तो असा
आणि त्यात जे क्षीर आहे ते तो पितो, ते खात होतो. पण आपल्या लोकांनी ते वेगळंच घेतलं आणि पाश्चात्यांनी तर जवळजवळ 10-12 वर्ष ते संशोधनच करत होते. तरी काय दही आणलं, हे आणलं, दूध आणलं, हे पण हे ते करू नाही शकत. ते त्याचा अर्थ असल्यामुळं असा असल्यामुळं ती गैरसमज झाले काहीतरी झालं आणि मग ते निक्षेप वेळ टाकलं. दुसरा एक पक्षी आहे आपला, या कोकिळ आणि नर आणि मादीमध्ये कोकिळ गातो, जे नर गातो मादीला गाता येत नाही. तर आपण कित्येकदा असं म्हणतो ती गान कोकिळ आहे, तसं तो अर्थ नाही आहे. तिसरा एक पक्षी आहे तो चकोर आहे. हा चकोर हिमालयामध्ये राहतो, पर्वतामधून राहतो आणि हा पक्षी जमिनीवरचा आहे, तो झाडावरचा नाही आहे. तर त्यांना ती मादी अंडी तिला घरटी करून जमिनीवरच करते. तर त्या अंडी घालून साधारण एक 10-12 अंडी घालून ती गवताळ प्रदेशामध्ये तिचं घरटं असतं. मी त्यावेळेला शिमल्याला होतो आणि संस्कृतमध्ये असं आहे चकोरी आपली फिलं घेऊन जंगलात गेलेली आहे आणि ती फिलं चांदणं भेसतात. तर मी मोठी दुर्बीण घेऊन गेलो होतो, त्या दुर्बिणीतून पाहिलं तिथं हे वाळवीची हे होती, वारुळ होती आजूबाजूला. त्या वाळवीचं एक वैशिष्ट्य आहे ते उन्हामध्ये बाहेर येत नाहीत, रात्री चरायला बाहेर येतात. तर त्यामुळे चांदणं पडलेलं आहे आणि त्या चांदण्यातून ती वाळवी बाहेर आलेली आहे आणि ते त्यांचं खाते काय खायचं ते खात आहेत. आणि त्यांची चकोराच्या पिलाची आई त्यांना दाखवते की तुम्हाला हे वेचायचं आहे आणि वेचायला लागतात. आपल्या कवीना किंवा विद्वानांना ज्यांनी निरीक्षण केलेलं आपण त्यांना वाटलं की ते चांदणं टिपतात, चांदणं टिपत नाहीत, वाळवी टिपतात. हे एक सत्य मी आपल्या सर्वसमोर ठेवलेलं आहे. आणखीन एक असाच वादग्रस्त पक्षी आहे, तो आहे चक्रवाक. हा चक्रवाक हा रात्रीचार पक्षी आहे, म्हणजे रात्री तो आणि तो नदीवर चरायला जातो. तर ज्यावेळेला त्यांचा कळप असतो तो विभागून जातो, काही त्या किनाऱ्याला असतात काही नदीच्या या किनाऱ्याला असतात आणि चरता चरता संपर्क राहण्यासाठी ते आवाज देतात. काही ब्रिटिशांनी त्या आवाजाचा असं हे केलेलं आहे लिखित स्वरूपात. तो म्हणतो मी येऊ का, ती उत्तर देते आता येऊ नकोस, असा संवाद चालतो. आणि ज्याला उजाडून जातं सूर्य उगवतो त्याला त्यांचं सर्वांचं मिळत होतं. तर असा तो संकेत आहे. मला वाटतं ही एक दोन उदाहरणं आपल्या पुढं हे झालं, मला सांगता येईल पुष्कळ पण तेवढा आपल्याला वेळ नाही आहे. सर मांडोक पक्ष्यांच्या काही आठवणी सांगाल? हा मी माझ्या एका पुस्तकामध्ये नवेगाव बांधचे दिवस त्यात मी मोर नाची नावाचा एक लेख लिहिलेला आहे. आपण त्यापैकी आपल्यापैकी किती लोकांनी वाचला मला माहीत नाही, पण त्या मोर नाचीचं मी वैशिष्ट्य सांगतोय. त्या जंगलातील जे काय मोर असतील, लांडोर असतील, नर मादी, तर तिथे मोठं 100 फुटाचं असं रिंगण असतं, असं सर्कल असतं. त्या सर्कलमध्ये येतात ते त्यांचं अनुवंशिक पारंपरिक असतं. ते त्यांचं जर त्यांची बीन व्हायची असेल साधारण मृग नक्षत्रामध्ये त्यांचं हे मिलन होतं, ते सर्व तिथं जमतात. आणि त्या वर्तुळामध्ये कुठं खडे पडलेले आहेत, झुडपं आलेली आहेत, काटे आहेत, ते सर्व तोडून मोडून ते
पायाने बाहेर टाकून ते वर्तुळ स्वच्छ करतात आणि नर खालीच असतात. माद्या अशा झाडाच्या आडव्या फांद्यावर माद्या बसलेल्या असतात, काही माद्या खालीही असतात. माद्यामध्ये देखील हायरार्की असते, नरामध्ये तरी असतेच असते. तर त्यातला त्या कळपातला अतिशय सुंदर मोर त्या रिंगणात उतरतो आणि नाचायला लागतो. तो नाचण्याचे अनेक प्रकार दाखवतो, त्या पंखातून आवाज संगीताचे आवाज येतात, हे करतात. तर त्या हायरार्कीमधली जी मादी आहे ती त्याच्याकडं आकर्षित होते आणि त्याच्याजवळ जाते आणि तो पुन्हा नृत्य वगैरे करून एका क्षणी त्यांचं मीटिंग होतं. मीटिंग झालं की त्यांनी बाहेर यायचं, तिथं दुसरा नर येतो आणि असं दिवसभर चाललेलं असतं, आठवडाभर, एक आठवडाभर चाललेलं असतं. मग त्यांचं मीटिंग वगैरे झालं की ते आपाप निघून जातात. असंच ते मारडोकाबद्दल आहे, ते बहुतेकांना माहीत नाही. ते वर्तुळ असतं, त्या वर्तुळामध्ये हे मारडोक नर मादी असे निदान 20-25 तरी असावे लागतं. आता इथलं मी पाहिलं, त्यांचं समजूत अशी आहे की एक मादी आहे आणि तिला न एक नर आणला की ते अंडी घालते आणि त्यांचं प्रजनन. तसं नाही आहे, त्याच्यामध्ये 20-25 मारडोक जमा झाले पाहिजे. त्यातला जो नर असतो त्याला अशी पिशवी असते खाली आणि पिशवीतून तो एखादा बैल डरकावतो तसा आवाज काढतो, जो सर्वात मोठा आवाज काढेल त्याला मादी त्यांच्यावर फिदा होतात, ते त्याला पसंत करतात. तर तो आवाज करतो, नाचत असतो अनेक प्रकारे. एका क्षणी मादी जवळ जाते आणि त्यांचं मीटिंग होतं आणि मीटिंग झालं की त्यांनी बाहेर जायचं. तो दुसरा नर येतो आणि हेच रिपिटेशन होत जातं ते मृग नक्षत्रामध्ये. आणि सर्वांचं मीटिंग झालं की आपाप जिकडं तिकडं जातात, मादी पुढं अंडी घालते, ते नर गरटी करतो, दोघं मिळून पिलं वाढवतात, असं आहे. पण इथल्या लोकांना मी चौकशी केली तर त्यांना हा फिनॉमिना माहीत नव्हता. तर मी हा फिनॉमिना काय तो समजावून सांगितलेला आहे. अजून एक प्रश्न आहे, पक्षी स्थलांतर का करतात व स्थलांतर करणं खरंच गरजेचं आहे? ते जे पक्षी येतात आपल्याकडे स्थलांतर करून, ते विशेषतः बर्फाळ प्रदेशातून येतात, सायबेरिया वगैरे या भागातून. हे टक्स आहेत ते सायबेरियावरून येतात. तर त्यावेळेला त्या हिवाळ्यामध्ये सर्व तळी गोठून जातात, त्यांना अन्न मिळत नाही, पाणीच नसते ना, तर पाण्याचं बर्फ होतं त्यामुळे त्यांना अन्न मिळत नाही. पण त्यांना एक अशी दरवर्षी ती सवयच आहे. हे झालं की आपण हे जागा सोडायची आणि दक्षिणेकडे जायचं आणि मग ते उडत उडत खैबर किंगडममधून आपल्या भारतात येतात. भारतात आल्यावर सर्वत्र जिथं जिथं मोठमोठी तळी आहे त्या ठिकाणी ते ज्या उतरतात, त्याला देवदान आलेलं असतं, त्यांचं अन्न असतं, तयार असतं, ते देवदान खातात, हे करतात, मोठमोठेपणा होतात. कारण तिथं थोडीफार त्यांची उपासमार झालेली असते आणि तिथं साधारणतः हिवाळा संपत आला तोपर्यंत हे पक्षी तगडे होतात आणि पुन्हा परत उडण्याकरता तयार असतात. आता यात एक प्रश्न आहे की ते स्थलांतर करताना एवढं मोठं लांबचं सायबेरियावरून मारत हा मोठा पल्ला झाला, त्याला मार्गदर्शन कोण करतं आणि मार्गदर्शनाकरता काय करतात? तर त्याच्यामध्ये वृद्ध असे म्हातारे, अनेक वर्ष त्यांच्या बरोबर असणारे म्हाताऱ्याचे ते पुढं असतात टोकाला. आपण बघितला ते व्ही शेपमध्ये उडतात, तर व्ही शेपच्या टोकाला एखादा गाईड असतो त्यांचा आणि हा गाईड हुशार असतो. तो ग्रह तारे बघून आपल्या बरोबर दिशा ओळखतो. तो ते बघा असे जाणकार असतात. ते कित्येकदा खैबर खिंडीमध्ये काय होतं, तिथं शिकारी उभे असतात, तर एखाद्या वेळेला तो एखादा शिकारी बंदूक मारून तो जो लिडिंग करतो त्याला मारतात,
तो खाली पडतो पण त्यात आणखीन दोन तीन अनुभवी असतात ते लगेच आपली जागा घेतात तर ताऱ्यावरून ग्रह ताऱ्यावरून दिशा ओळखत ते बरोबर उत्तर दिशेला आपल्या भारतात प्रवेश करतात त्याला हे अन्नासाठीच करतात आणि एकदा तिथला हिवाळा संपला उन्हाळा यायला लागला साधारण मार्च एप्रिलमध्ये ते परत आपल्या गावी निघून जातात आणि या पैशा पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं आहे जी नवेगाव तळ्यावर यायची तीच तोच थवा दरवर्षी नवेगावरच यायचं तर त्यामुळं आम्हाला त्याचा अभ्यास करता आला हे करता आला तर अशी या पद्धतीनं त्यांचं एकूण स्थलांतर अन्नासाठी दाई दिशा असं आपण जे म्हणतो ते अन्नासाठीच आपल्याकडे येतात आणि स्थलांतर पक्ष्यांच्या आवाजाबाबत बाबत आदिवासी लोकांची जाण काही अनुभव असे काही तुम्हाला आलेत का ते सांगू शकाल त्या पक्ष्यांच्या आवाजावरून आदिवास्यांना पावसाचा अंदाज लागतो कारण या जंगलामध्ये पाऊस फार महत्वाचा असतो तर त्याच्यावर तुमचं पुढचं जीवन आहे आता एकदा मी नागिराला होतो त्याला माझ्याबरोबर व्यंकटेश माडगुळकर हे प्रख्यात लेखक माझ्याबरोबर होते तर आम्ही असं कॅम्पकडे येत होतो तितक्यात त्या गवताळ प्रदेशामधून काळा तित्ती जो आहे तो ओरडला ओरडल्यावर मी त्याला सांगितलं आता तात्या आता दोन तीन दिवसांनी पाऊस पडेल तर त्या आवाजावरून किंवा त्यांच्या बिहेवरून त्यांच्या वागण्यावरून तुम्हाला पावसाचा अंदाज येतो ते जसं करतात त्याच्यावरून तुम्ही तुम्हाला हे सांगता येतं किंवा हा आवाज याच्यासाठी आहे असा असं ओळखलं जातं आता हल्ली एक नवीन असा गट तयार झालाय वयोवर्ग 18 ते 30 म्हणा 35 म्हणा ह्या युवकांसाठी आपण काय संदेश द्याल माझ्या सर्व जवळजवळ सर्व पुस्तकामध्ये पक्षी निरीक्षण कसं करावं याचं एक सूत्र दिलेलं आहे एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जर तुम्ही पाठ केला तो फॉर्म्युला असा आहे विच इज इट हे काय आहे त्यातला डब्ल्यू म्हणजे व्हेन अँड वेअर म्हणजे तुम्ही तो पक्षी कुठं पाहिला एच म्हणजे हॅबिटॅट म्हणजे ते जे वा हे होतं ते सपाट एखादं गवती रान होतं त्याचे भरपूर जंगलाचा प्रदेश होता किंवा माळरान होतं याची नोंद करता येईल आय इज आयडेंटिफिकेशन मार्क त्याचा रंग कसा आहे रूप कसा आहे त्याला शेपटी आहे शेपट्याला काही विशेष आहेत अशा नोंदी आपल्याला कराव्या लागतात त्या फॉर्म्युल्यामध्ये एकदा तो फॉर्म्युला भरला आपण तर तुम्हाला पक्षी ओळखता येतो आपल्याकडं किती लोक डायरी वापरतात ते डायरी लिहितात मला माहीत नाही कोणीतरी एक वर्षाची डायरी मला दाखवावी की सर बघा मी एवढं निरीक्षण केलं आहे आणि ही ती डायरी डायरी लिहितच नाही आणि डायरी लिहिणं इट इज मस्ट कारण डायरी लिहिल्याशिवाय तुम्हाला पुन्हा काही वर्षांनी ते विसरतं हे लिहिलं आणि मी हे सर्व शिकलो ते कर्नाळा इथं होत असताना कर्नाळा हे पेन पनवेलच्या मध्ये आहे आणि डॉक्टर सलीम अली मुंबईवरून यायचे आणि कर्नाळा बर्ड सँक्चुरीचे एरिया फक्त 4 स्क्वेअर किलोमीटर होतं आणि डॉक्टर सलीम अलींच्या विनंतीप्रमाणे त्याला सँक्चुरी करण्यात आली काही दुर्मिळ असे पक्षी होते त्याच्याकरता करत आले तर ते मुंबईवरून येताना ते कर्नाळ्याला थांबायचे आणि अलिबागला त्यांचा बंगला होता किम नावाचं गाव होतं त्या किम नावाच्या गावामध्ये समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा बंगला होता त्या बंगल्यात ते राहत आणि ते हे करत आणि पुन्हा 2 दिवसांनी रविवार शनिवार झालं की सोमवारी परत त्याच याच्यावरून पण ते येताना देखील जाताना देखील ते मला हाक मारत असत चित्तमपल्ली आहेत की नाही तर मी कधीही या गेलो
तरी मी तिथं जंगलामध्ये पक्षी निरीक्षण करत असायचं आणि पक्षी निरीक्षण जे शिकलो मी सलीमालींकडे शिकलो. त्यांनी मला 2-3 दिवस सतत जंगलात फिरून पक्षी निरीक्षण कसं करावं, नोंदी कशा कराव्यात, काय महत्त्व आहे या नोंदीला, ते सर्व त्यांनी सांगितलं. तसं मी माझ्याकडं खूप डायऱ्या आहेत, त्या डायऱ्यामधून नोंद केलं. आणि जो मी पक्षीकोश लिहिलेला आहे तो पक्षीकोश या नोंदीच्या आधारेच लिहिलेला आहे. कारण आपण काही वर्षांनी नोंदी विसरतो, हे होतं, काही वेळेला आव्हान गेलं जातं आपल्या नोंदीला. तर अशा वेळेला आपल्या सबरोबर एखादा मित्र असला तर त्याची साक्ष देखील तिथं असावी की नाही मी पाहिलेलं आहे असं असे वाद होतात. पण डायरी लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा मी नागपूरला असताना एक 10-12 विद्यार्थी आले, सर आम्हाला तुमच्याबरोबर पक्षी निरीक्षण करायचं आहे, जाऊया आपण जंगलामध्ये. नागपूरचं असं वैशिष्ट्य आहे, तुम्ही 10 किलोमीटर गेले की जंगल लागतं. असं कुठलंही आपल्या भारतामध्ये शहर नाही की 10 किलोमीटर नंतर जंगल लागतं. आपण आम्ही सर्व जंगलात गेलो, कुणाबरोबरही दुर्बीण नव्हती, कुणाबरोबरही डायरी नव्हती. मी पाहत होतो त्यांच्याकडे आणि ते चालू केलं मी सांगायला कुठला पक्षी काय, ते ऐकायचे सर्व. कोणी डायरी नव्हते तर लिहित नसे, काही कोणी पाहत नसे. ते सर्व झाल्यावर त्यांनी आपले मोबाईल काढले खिशातून आणि त्या पक्षाचा फोटो घेतला. ते बघा सर, याच्यामध्ये सर्व काही आहे, कशाला डायरी लिहायचं, असं म्हणल्यावर तुम्ही धन्यवाद. आता मी जातो. सर, इथं बसलेल्या प्रेक्षक वर्गाने पक्षीप्रेमांनी कधी ना कधी आपण ड्रोन काढतो, टू व्हीलर साठी म्हणा, घरासाठी काही एज्युकेशन ड्रोन काढतो. पण मला असं कळलं सर, तुम्ही तुमची नोकरी करत असताना तुम्ही एक लोन काढलो, त्याचं काय रहस्य आणि ते कशासाठी काढलं होतं? सलीमाने जे बघा त्या काळामध्ये 10 खंड प्रसिद्ध झाले होते आणि त्याची किंमत 1000 वर होती. तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते. मी आम्हाला प्रॉव्हिडंट फंडमधून काढता येतात, तर मी ते काढलं आणि ते 10 खंड मुंबईला जाऊन ते आणलं. आणि या पद्धतीनं असं अनेकदा तुम्हाला दुर्मिळ पुस्तकं मिळतात, अगदी आवश्यक आहे. आता सलीमानीचे 10 खंड वाचणं आवश्यकच होतं, तर ते मी खरेदी केलं त्या माझ्या. वेळेमुळे पण शेवटचे 2 प्रश्न घेतोय सर. आपण एकूण किती भाषेवर आपलं प्रभुत्व आहे आणि त्या मागचं रहस्य, म्हणजे खरं रहस्य सांगा. बघा, मी जंगलात राहत होतो, 40 वर्ष राहिले मी जंगलामध्ये आणि आपले ऋषीमुनी जंगलातच राहत होते. त्यांनी वेद रचले, आयुर्वेदाचे ग्रंथ रचले, उपनिषदं लिहिली, पुराणं लिहिली, सर्व लिहिली. तर ते आम्हाला काय वाचता येत नसे, समजत नसे काय ते. म्हणून त्यावेळेला मी नांदेडजवळ होतो, तर नांदेडला एक पाठशाळा होती, संस्कृत पाठशाळा. आणि तिथं आम्हाला नांदेडला महिन्यातून 2-3-4 दिवस कामासाठी जावं लागत असे. तर याचा फायदा घेऊन मी म्हटलं हे 4-5 दिवस आपण त्या संस्थेमध्ये संस्कृतचं अध्ययन करावं, नवीन शिकावं. म्हणून त्याला भेटायला गेलो. त्यांनी माझ्याकडं पाहिलं, मी त्यांना विनंती केली की मला संस्कृत शिकायचं आहे. त्यावेळेला माझं वय 40 वर्षाचं होतं. ते म्हणाला एवढा मोठा विद्यार्थी कसं काय होईल. ते माझ्याकडं पाहत होते. मी शरीरानं असं तगडा होतो, विषया वगैरे असा. ते म्हणाले तुम्ही व्यवसाय काय करताय. मी म्हटलं मी फॉरेस्ट ऑफिसर आहे. मग त्यांनी फॉरेस्ट ऑफिसरबद्दल काय काय वाचलं असेल पेपरमध्ये, नाही तुम्हाला आम्ही शिकवणार नाही. आणि मी निराश झालो. पण माझे प्रोफेसर होते तिथं, नरक कुरुंदकर, तुम्ही ऐकला असेल त्यांचं नाव.
त्यांच्याकडे गेलो मग ते जरा किंचित रागावून तुम्ही एकटे कशाला गेला तुम्हाला ते ओळखत नसताना हे करताना का गेलात तिथं चला आता माझ्या बरोबर आणि त्याने हा जरी दिसायला रफ दिसत असेल केस आहेत निशा आहेत पण तो सौम्य अधिकारी आहे तुमच्या पाठशाळेत दारू पिऊन किंवा मांस खाऊन तो दंगा धोपा करणार नाही ही खात्री मी देतो तुम्हाला त्यांना संस्कृत शिकवा ते शिकवलं तर ते तुमचंही नाव होईल आणि त्यांचंही नाव झालं आणि माझंही नाव झालं आणि मला उरुग्वेळ सर आज ह्या पक्षमित्राचं जे थीम आहे ती आहे ग्रासलँड माळरान सोलापूरच्या माळरानाविषयी काही तुमचा काही अनुभव असेल तर सर्वांबरोबर तो शेअर करा. तर मी सरांबरोबरच एक दिवस सकाळी इथं जवळच जे बोरामणीकडं ग्रासलँड आहे असं मोठं प्रचंड आहे तेवढं मोठं एरिया असलेलं ग्रासलँड मला कुठं नांदेडला किंवा अन्यत्र कुठं बघायला मिळालं नाही ते आणि अतिशय सुंदर आहे ते ग्रासलँड तिथं तित्तीर आहेत लाव्याचे सर्व प्रकार आहेत आणखीनही तनमोर आहे त्या भागामध्ये मोर आहे पुष्कळ आहेत तिथं पक्षी तर ते यांच्याबरोबर जाऊन पाहिलं आणि या ग्रासलँडचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तिथं आपले बाजनाम म्हणजे शिकारी पक्षी पुष्कळ होते त्यापैकी सर्पगरुड सराने मला दाखवला हा सर्पगरुड आहे तो शिकारीच्या तयारीचा चाललेला आहे असं पुष्कळ मला तसं मोठं प्रचंड ग्रासलँड त्यापूर्वी मी कधी पाहिलं नव्हतं मी पाहिलं होतं ते जंगलच विदर्भामध्ये ग्रासलँड नाही आहे तिथं आहे ती गंधार जंगलं आहेत त्यामुळे एक मला वेगळा आनंद झाला तिथं तिथं भट तित्तर होते अनेक पक्षी होते एक वेगळं पक्षी जगत मला पाहायला मिळालं याचा मी आनंद झाला आणि त्यांचे आभारी मानले मी. सर एकूण 75 प्रश्न होते पण वेळेअभावी आपण आता इथंच थांबतोय आपण खरंच इथं आलात आणि आपण मारुती चित्तपल्ली सभागृहामध्ये ही मुलाखत देतोय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर वेळ न घालवता आपण आदरणीय श्री सुनील लिमये सर इथं उपस्थित आहेत आपण पुढचा सेशन चालू करू मी सावकाश सरांना मी त्यांना त्यांच्या घरी सर तुम्ही बसणार ओके सर सरांना फक्त आम्ही इथून स्थान